भोकरदन तालुक्यातील वडोदा तांगडा इथे एका 36 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कर्जबाजारीपणा तसेच परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीमुळे या शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे. भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे एका 36 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विलास तांगडे असे या शेतकऱ्याचं नाव असून आपल्या शेतामध्ये जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना लक्षात येताच गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष नाना पाटील तांगडे यांनी विलास तांगडे यांना खाजगी गाडीने बुलढाणा येथे जिल्हा रुग्णालयात हलवले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर सरकारी बँकेचे आणि गावातील काही खाजगी असे 3 ते 4 लाख रुपयांचे कर्ज होते. तांगडे यांच्याकडे 1.5 एकर जमीन आहे. यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे त्यांचा सर्व माल वाहून गेला होता. आता हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई असा परिवार आहे. या संदर्भात बुलढाणा पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्याप या घटनेची पारत पोलीस स्टेशनला माहिती आली नाही अशी माहिती बीट जामदार माळी आणि त्यांचे सहकारी यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वडोद तांगडासह परिसरात हळहळ व्यक्त होती आहे. कमल किशोर जोगदंडे, MCN न्यूज, भोकरदन.